ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कंटेनर ट्रकला मागून येणाऱ्या टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कोवाड येथील युवक जागीच ठार झालाय। शामराव रामू भोगन वय 35 राहणार कोवाड तालुका चंदगड असं चालक युवकाचं नाव आहे। तर बाजूला बसलेले कोवाडचे माजी सरपंच शशिकांत शंकर कोरी वय 66 यांना किरकोळ दुखापत झालीय। हा अपघात शनिवारी दुपारी पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोल नाक्याजवळ झाला। घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फरशी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली। हा टेम्पो कोल्हापूरहून कोवाडला येत होता। या अपघातात टेम्पोच्या समोरच्या भागाचा पुरा चक्काचुरा झाला। यामध्ये चालक शामराव भोगन हा युवक जागीच ठार झाला। दरम्यान या अपघाताची माहिती कळताच रस्ते देखभाल ओताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळके यांनी धाव घेऊन पोलिसांना पाचारण केलं। महानकरे न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड़।